अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठीची निवडणूक प्रक्रिया चौथ्या टप्प्यात पार पडली. यामध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचं भवितव्य EVM मध्ये बंद झालंय. त्यानंतर अहमदनगरचा खासदार कोण होणार यावर आता गावागावात पारावर चर्चा रंगू लागल्यात. त्यातच आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी निकालाला काही दिवस बाकी असतानाच त्यावर महत्त्वाचं भाष्य केलंय. महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्याबद्दल आमदार राम शिंदे नेमकं काय म्हणाले पहा. लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबत अनेक रुमर्स आहेत, अनेक तथाकथित सर्वेअर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले. आचारसंहितेचा सर्वेचे रिपोर्ट जाहीर करू नये असा नियम असताना देखील सर्वेचे रिपोर्ट्स हे बाहेर येत आहेत. त्यामुळं निश्चितपणे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची अहिल्यानगर इथे झालेली जाहीर सभा, त्या सभेसाठी मिळालेला प्रचंड असा प्रतिसाद आणि प्रत्यक्ष सर्वसामान्य माणूस शेतकरी दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये दिलेला न्याय आणि सहकार्य याची जाणीव ठेवून ते मतदारामध्ये प्रत्यक्ष कृतीत उतरला असणार असं सभेवरून आणि प्रचार करत असताना जाणवलं. त्यामुळं नगर दक्षिणचे विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित होणार याच्याबद्दल कसली शंका असण्याचं कुठलंही कारण नाही. त्यामुळे जे रुमर्स आहे आणि जे तथाकथित सर्वेअर्स आहेत यांना 4 तारखेला उंची स्वरूपामध्ये याचं उत्तर मिळाल्याशिवाय आम्हाला मताधिक्य पूर्वी जेवढं होतं 2,82,000 मतदान घटेल मतदान एवढं मिळणार नाही, परंतु 1,00,000 फरकाने किंवा आसपास हा सुजय विखेंचा विजय होईल. हा फरक का पडेल असं वाटतं? फरक यासाठी पडेल की कोणती गोष्ट आपल्या देशामध्ये जी लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये सातत्यानं एकच व्यक्ती आला आणि कितीही काम केलं तरी आपल्या देशामध्ये सत्ताधाऱ्यांना बोलण्याची सवय आहे. मोदीजींचं 10 वर्ष सरकार आहे आणि त्यामुळं 10 वर्षापूर्वी प्रमुख पक्ष विरोधी असलेला काँग्रेस यांनी काय चुका केल्या, काय विकास केला, काय अडचणी आल्या हे आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्या मतदाराला तेवढंच ज्ञात नाही. त्यामुळं जे काही केलं ते कसं चुकीचं आहे अशा संदर्भामध्ये जी काही अँटी इनकम्बन्सी होती त्याचा परिणाम हा डायरेक्ट लीडवरती होणार आहे. परंतु निर्णयामध्ये किंवा विजयामध्ये काही फरक पडणार नाही.